राज्यात 16 आणि 17 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 4 दिवसात कोकण किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळाचा धोका आहे. ताशी 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगतच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागानं दिलाय, त्यामुळे उद्या आणि परवा मुंबई, गोवा, दक्षिण कोकण, गुजरात या भागात पावसाचा इशारा दिलाय. लक्षद्वीप भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. पुढच्या 24 तासात याचं परिवर्तन चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आता गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीकडे सरकू शकतं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 64.5 मिलीमीटर ते 115.5 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा इशारा दिलाय. तर पुढील 5 ते 6 दिवसात 50 ते 80 किलोमीटर प्रतितास या वेगानं वारे वाहू शकतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रविवारी आणि सोमवारी अतितीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रविवारी आणि सोमवारी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुण्यात सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे कोरोनाची दुसरी लाटही रोखण्यात पालिका यशस्वी ठरल्यानंतर आता पालिकेसमोर नवं संकट उभं ठाकलंय. म्युकर मायकोसिसला रोखण्यासाठी आता पालिकेनं ऑपरेशन म्युकर मायकोसिस सुरू केलंय. त्यासाठी पालिकेनं प्रमुख 4 रुग्णालयांसह 6 जम्बो कोविड सेंटरमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे. मुंबईसह राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. सध्या असलेले निर्बंध कायम राहणार आहे अशी घोषणा करूनही कुर्ल्यात नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. ईद निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचा कोणताही अधिकारी तिथे हजर नव्हता. वाशिम जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. या दरम्यान मुस्लिम समाजाला रमजान ईद घरगुती पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन केलंय. तसंच या सणानिमित्त रॅली, पथसंचलन, मिरवणूक तसंच गर्दी होणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घातली आहे. बीड जिल्ह्यातल्या अनेक रुग्णालयाला पीएम केअरमधून दिलेली व्हेंटिलेटर्स धूळ खात पडली आहेत. काही व्हेंटिलेटर तर तांत्रिक कारणामुळे वापरात नसल्यानं ते अद्याप सुरूच केले नसल्याचा प्रकार उघड झालाय. सद्यस्थितीत व्हेंटिलेटरची आवश्यकताच नाही का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या माजी नगराध्यक्ष भारती सकपाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. राज्यात लॉकडाऊन असूनही सकपाळ यांनी लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत कार्यक्रम थांबवला आणि 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल केलाय. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार UPSC पूर्वपरीक्षा 27 जूनला होणार होती. आता ही पूर्वपरीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे